सब्सक्राइब करा महानुभाव प्रतितिपंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करने साथी। दंडवत प्रणाम, जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चैनल मध्ये। आज आपण वच्चहरणातील वोवी क्रमांक 122 पासून समोरले वयांचा अध्ययन करणार आहोत। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं श्रीकृष्ण भगवंतांनी कसं त्या अगासुराला मारून टाकलं आणि मग पुढे काय करतात श्रीकृष्ण भगवंत हे आपण आजच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। या पुढच्या ज्या ओव्या आहेत या ओव्यांमध्ये कवींनी वृंदावनाचं वर्णन केलेलं आहे आणि ते वृंदावनातील वृक्ष जे वेली जे फळफुलांची झाडं आहेत या सर्वांचं एकदम सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे। ते सर्व वर्णन आपण आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत आणि ते वृक्ष श्रीकृष्ण भगवंताच्या सेवेमध्ये कसे उपयोगाला जातात हेही आजच्या सत्रामध्ये कवी आपल्याला सांगणार आहेत। तर आजचा ही व्हिडिओ जो आहे कालच्या व्हिडिओप्रमाणे खूप महत्त्वाचा होणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील या चॅनलवर तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वच्चहरण आणि उद्धव गीता या चॅनलवर श्रावण मासानिमित्ताने हे दोन्ही ग्रंथाचं वाचन चालू आहे आणि याचा अर्थही सांगणं चालू आहे। तर या दोन्ही जर ग्रंथाचा तुम्हाला लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जसा हा व्हिडिओ अपलोड करत जाईन या ग्रंथांचा या यूट्यूब चॅनलवर महानुभाव प्रतितिपंथ या चॅनलवर जसा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम प्राप्त होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आजच्या या ज्ञान सत्राला आपण सुरुवात करूया। चला तर आज काय आपण नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो जय श्री कृष्णाची आजवलिका अवदिसी कृमी किटिका ते सणी नाही सनकादिका ब्रह्म सुख। कवी म्हणतात जे श्रीकृष्ण महाराजांच्या जवळिकेमुळे अवदिसी कृमी किटका अवदिसी म्हणजे कोणता सण नाही वार नाही अवदिसी कोणती तिथी नक्षत्र नाही विशिष्ट म्हणजे असं एकंदरीत सांगायचं कवीचं तात्पर्य आहे की काही असा महत्वाचा दिवस नाही तरी पण त्या कृमी कीटकांना श्रीकृष्ण भगवंतांचं सन्निधान प्राप्त झाल्यामुळे आनंद आहे सुख आहे। ते सनी नाही सन का दिखा ब्रह्मसुख एखादा जो सणवाराचा दिवस आहे त्या दिवशी पण सनत सनत कुमार सनकादिक आणि सनकनंदन जे ब्रह्मपुत्र आहेत यांना ते सुख नाही सणाच्या दिवशी जे अवदिसी म्हणजे कोणता सणवार नाही कोणत्या तिथीवार नाही काय नाही अशा या अवदिसी त्या कृमिकीटकांना एवढा आनंद आहे जे ब्रह्माचे पुत्र आहेत सनक सनकादिक सनकनंदन आणि सनत कुमार यांना पण ते सुख नाही तेवढं या अवदिसी या कृमिकीटकांना सुख आहे या श्रीकृष्ण भगवंताच्या सन्निधानामुळे। काय सुख आहे तर ब्रह्मसुख एवढं उत्तम दर्जाचं सुख त्यांना इथं प्राप्त होत आहे वृंदावनातील जे कृमी कीटक आहे त्यांना श्रीकृष्ण भगवंतांच्या जवळिकेमुळं। सदैवे तेथची तिर्यांचे जया दर्शन अच्युतांचे जे जीवन उद्धवादिकांचे म्हणे मुनी केशिराजू। सदैव तेथची तिर्यांचे तेथील म्हणजे त्या वृंदावनातील तिर्यांचे म्हणजे जे तिर्यांच्या योनीला गेलेले आहेत पशु पक्षी पाखरं किडे कीटक हे सर्व जे आहेत ते सदैव आहेत दैववान आहेत भाग्यवान आहेत। कारण काय दैववान होण्याचं भाग्यवान होण्याचं जयादर्शन अच्युतांचे अच्युत असा जो परमेश्वर आहे अच्युत कशाला म्हणतात की जिथे पावन झाल्यानंतर च्युती नाही म्हणजे तिथून या जीवाचं पतन होत नाही म्हणून त्या परमेश्वराला अच्युत असं बोललेलं आहे की जिथं एकदा जीव पावन झाला की तिथून त्या जीवाचं खाली पतन होत नाही असं जे अच्युत असा जो परमेश्वर आहे त्या अच्युत अशा परमेश्वराचं दर्शन या तिर्यांचांना होत आहे या कृमी कीटकांना होत आहे पाखरांना होत आहे पशूंना होत आहे।
जे जीवन उद्धवादिकांचे जे उद्धवदिक नाव जे भक्त आहेत या नावाचे उद्धव आणि अधिक पदामध्ये जे काही कुंती असेल जे काही इतरत्र भक्त असतील त्या भक्तांचं हे श्रीकृष्ण भगवंत म्हणजे जीवन आहेत असं मुनी केशिराज इथे आपल्याला सांगत आहे. मुनी केशिराजांचं ग्रंथ कर्तृत्व काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे या चॅनलवर. जर तुम्हाला मुनी केशिराजांचं ग्रंथ कर्तृत्व काय आहे आठवत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्यांच्या एक दोन ग्रंथांचं नाव तुम्ही कमेंट करा म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला किती लक्षात आहे ते. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल यांचं ग्रंथ कर्तृत्व काय आहे तर वच्छहरण जो भाग क्रमांक 1 आहे तो तुम्ही ऐकू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला संक्षिप्त रूपाने त्यांचं ग्रंथ कर्तृत्व काय आहे ते सर्व काही सांगितलेलं आहे. पुढील ओव्यांमध्ये कवी वृंदावन जे आहे त्या वृंदावनाचं वर्णन करतात. वधिला अघासुरु देवी केला जय जयकारू मग सपूजितु श्री कृष्णु सपरिवारु आले वृंदावनासी. अशा प्रकारे अघासुराचा वध केल्यानंतर अंतरिक्षामध्ये अंतराळामध्ये जे देवतागण जमलेले होते श्रीकृष्ण भगवंतांची लीळा पाहण्यासाठी ते सर्व देवतागण काय करत आहेत जय जयकारू श्रीकृष्ण भगवंतांचा जय जयकार करत आहेत. मग सपूजित श्रीकृष्ण सपरिवारू आले वृंदावनासी. सपूजित असे पूजेसी युक्त ते सपूजित ते सपरिवार. आता इथं परिवार कोण आहे त्यांचा परवाच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं परिवार तो कोण आहे तर जे वासरे आहेत गायींचे जे गोपाळ आहेत हे सर्व श्रीकृष्ण भगवंताचा या लीळेमध्ये तो परिवार आहे आणि या परिवाराच्याच रक्षणासाठी श्रीकृष्ण भगवंतांनी ही अघासुराची लीळा केलेली आहे. अघासुराच्या पोटामध्ये जाऊन अघासुराला मारलेला आहे. तर असं जो परिवार आहे वासर गोपाळ हे सर्व घेऊन श्रीकृष्ण भगवंत वृंदावनामध्ये आलेले आहेत. देवेवना प्रीती पाहिले म्हणून श्रीमंत पावन झाले जेथचे झाड पण धन्य म्हणितरे श्री उद्धवादिकी. देवे वनाप्रती पाहिले श्रीकृष्ण भगवंतांनी त्या वृंदावनाला पाहिलं आणि म्हणून श्रीमंत पावन झालेलं आहे ते वन पवित्र झालेलं आहे श्रीकृष्ण भगवंताच्या दृष्टिक्षेपाने त्यांच्या पदस्पर्शाने ते वृंदावन पावन झालेलं आहे. जेथचे झाडपण धन्य म्हणितले श्री उद्धवादिकी ज्या वृंदावनाचं झाडपण म्हणजे जे जीव तिथं झाड होऊन जन्माला आलेले आहेत त्यांचं झाडपण धन्य धन्य आहे असं उद्धवदिक म्हणतात. असं ते वृंदावन पावन केलेलं आहे श्रीकृष्ण भगवंतांनी दृष्टिक्षेपाने. जैसे वृंदावन पावन तैसे वर्णु नेणी जेते महिमान जे निरंतर क्रुडा स्थान श्री सर्वेश्वराचे. जैसे वृंदावन पावन ज्याप्रमाणे वृंदावन हे पावन झालेलं आहे तैसे वर्णु नेणिजे ते महिमान ज्या प्रतीच एकदम उत्तम प्रकारे हे जे वृंदावन झालेलं आहे ते पावन झालेलं आहे. आता पावन होण्या होण्यामध्ये फरक असतात तर कसा फरक आहे. एखादा देवतेचा भक्त आहे त्या देवतेने त्या वृंदावनामध्ये आगमन केलेलं आहे हे उदाहरण देतोय बरं का. मी इथे तसं देवता कोणी आलेली नाही परंतु पावन होण्यामध्ये कसे फरक असतात वेगळी वेगळी क्वालिटी असते त्याचा वेगळा वेगळा दर्जा असतो तर तो दर्जा मी तुम्हाला सांगण्यासाठी इथे एक उदाहरण देत आहे.
समजून घ्या की ज्याप्रमाणे एखादा देवतेचा भक्त आहे, इंद्राचा भक्त आहे, आणि उदाहरणार्थ तुम्ही समजून घ्या की तो इंद्र त्या वृंदावनामध्ये आलेला आहे आणि त्या भक्ताला त्या लीळेचं वर्णन करायचं आहे, तर तो काय म्हणेल की पावन झालेला आहे वृंदावन इंद्राच्या तिथे येण्यामुळे. तर हे पावन होणे आणि श्रीकृष्ण भागवंत आल्यानंतर जे पावन होणे आहे या दर्जामध्ये फरक राहणार की नाही? जो इंद्र आहे तो तिथे आला म्हणून तो भक्त जो आहे तो म्हणेल की पावन झालेला आहे, परंतु त्याचा दर्जा जो आहे खालावलेला असेल, खालचा दर्जा आहे. श्रीकृष्ण भगवान तिथे आलेले आहेत आणि म्हणून ते वृंदावन पावन झालेलं आहे, त्याचा दर्जा उत्तम राहणार आहे, फार उत्तम दर्जाचा, फार वरच्या दर्जाचा राहणार आहे ते पावन होण्याचा प्रकार. तर हे जैसे वृंदावन पावन तैसे वरुण नेणी जे ते महिमान, तर हा दर्जामध्ये फरक आहे. आणि श्रीकृष्ण भगवंत तिथे आलेले आहेत आणि ते वरुण नेणी जे महिमान श्रीकृष्ण भगवंत तिथे आलेले आहेत, तर तो जो वृंदावनाचा दर्जा एकदम उच्च कोटीला गेलेला आहे. आणि तैसे त्या दर्जाचं महिमान मी वर्णून येणे म्हणजे मी काय वर्णन करू शकत नाही असं कवी म्हणतात. तो उत्तम दर्जा प्राप्त झालेला आहे त्या वृंदावनाला. तर असा उत्तम दर्जा का प्राप्त झाला? जे निरंतर क्रीडास्थान श्री सर्वेश्वराचे, जे निरंतर क्रीडास्थान झालेलं आहे श्रीकृष्ण भगवंताचं आणि म्हणून त्याला उत्तम असा दर्जा प्राप्त झालेला आहे, तो महिमा मी वर्णू शकत नाही त्या वृंदावनाचा, असं इथे कवी म्हणतात. सफळे तरुची जीविते आपण देवो वाणीती जयाते, जेही निवविली अर्थभूते शरीर संपत्ती. सफळे तरुची जीविते, तरुणचे जीविते कसे झालेले आहेत? तर सफल झालेले आहेत. आपण देवो वाणीती जयाते, तर त्या तरुणचे जीविते म्हणजे त्यांचं जीवन जे आहे ते सफळ झालेलं आहे. तर का झालेलं आहे? आपण देवो वाणीती जयाते, श्रीकृष्ण भगवंत स्वतःच्या श्रीमुखाने त्या वृक्षांची स्तुती करतात. मग तुम्ही सांगा त्यांच्या जीवनाचं साफल्य झालेलं आहे किंवा नाही? झालेलं आहे नक्कीच, कारण श्रीकृष्ण भगवंत स्वतःच्या मुखाने त्या वृक्षांचं वर्णन करतात आणि म्हणून नक्कीच यांच्या जीवनाचं साफल्य झालेलं आहे इथे. जेही निवविली अर्थभूते शरीर संपत्ती, त्या वृक्षांनी स्वतःच्या शरीर संपत्तीने अर्थभूत जे आहेत उन्हामध्ये दगदलेले आहेत, क्षुधेने दगदलेले आहेत, त्यांना फळं दिले, त्यांना फुलं दिलेत, त्यांना बसायला सावली दिलेली आहे, अशा स्वतःच्या शरीर संपत्तीने त्याने अर्थभूत जे आहे त्यांचं मन जे आहे ते निवविलेलं आहे. तरुची देखोनी नम्रता मुनिजन विष्मो पावत, म्हणत फल पुष्पी पूजा करीत श्रीचरण कमळासी. त्या झाडांची नम्रता पाहून मुनिजन जे आहेत ते विस्मित झालेले आहेत आणि काय म्हणतात? ते फळ पुष्पाने पूजा करतात श्रीचरण कमळ असे. श्रीकृष्ण भगवंताचे जे श्रीचरण कमळ आहेत ते एवढे ते झाड नम्र झालेले आहेत. श्रीकृष्ण भगवंत ज्यावेळेस त्या झाडाखाली बसतात ते झाडांच्या फांट्या जणू काय श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणावर फळाची आणि पुष्पांचं तिथं अर्पण करत आहेत. एवढे फांटे जे आहेत ते खाली नम्रतेने वाकत आहेत, श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणावर नम्र होऊन तिथे आलेले आहेत. नम्र होऊन काय करत आहेत? तर फळपुष्पी पूजा करीत श्रीकृष्ण भगवंताची खाली वाकून ते फळपुष्पाने पूजा करत आहेत श्रीकृष्ण भगवंताची. एवढा नम्रपणा त्या झाडाच्या ठिकाणी आलेला आहे. दर्शन सदा फळे झाले स्पर्शे सात्विक भाव प्रकटले, इंद्र निळांकित वेधले तैसे सुनिळ दिसदाती. दर्शने सदाफळ झाले, श्रीकृष्ण भगवंतांच्या दर्शनामुळे त्यांना सदाफळ प्राप्त झाले, सदाफळ प्राप्त झालेलं आहे. आणि स्पर्शाने, श्रीकृष्ण भगवंतांच्या स्पर्शाने त्या वृक्षांच्या ठिकाणी सात्विक भाव प्रकट झालेले आहेत. इंद्र निळांकित वेधले तैसे सुनिळ दिसदाती. इंद्र निळ जे श्रीकृष्ण भगवंत आहेत त्यांच्या ठिकाणी वेधल्या गेलेत ते वृक्ष आणि म्हणून ते वृक्षही जणू काही सुनिळ दिसत आहेत. आनंदे फळ पुष्परस
आनंदे फल पुष्प रस श्रवत पृथ्वी साद्रव होऊनी गळत तो पुढरा हो तसे अमृत पाताळीच्या। आनंदाने ते वृक्ष जे आहेत त्यांच्या फळातून त्यांच्या पुष्पातून रस श्रवत आहे आणि त्यामुळे त्या रसाच्या श्रवणामुळे जे रस खाली ओथंबून वाहत आहे त्यामुळे पृथ्वी साद्रव झालेली आहे आणि पृथ्वीमधूनही रस गळत आहे। आणि ते काय करत आहेत जणू काही जे अमृत आहे पाताळामध्ये त्या पाताळाच्या अमृताला जणू काही पुरवठा करत आहे अमृताचा, एवढे ते फळ फूल जे आहेत श्रीकृष्ण भगवंतांच्या सन्निधानामुळे एवढं त्यांच्या ठिकाणून रस श्रवत आहे, एवढे त्यांच्या ठिकाणी रसाची त्या ठिकाणी खूप त्यामध्ये श्रीकृष्ण भगवंतांच्या सन्निधानामुळे त्या वृक्षाच्या ठिकाणी जे फळ फुल आहेत ते जास्त फळाचं तिथे काय करत आहेत तर श्रवत आहेत फळ फुलामधून जास्त रस ते श्रीकृष्ण भगवंतांच्या सन्निधानामुळे। पापीयेने दखती वृंदावन जेथ अखंडित असती सुरगण तेथ मोकारा केला से जणा दिव्य फळ पुष्पासी। पापी जे लोक आहेत ते वृंदावनाला पाहतच नाहीत, जे अखंडित असते सुरगण ज्या वृंदावनामध्ये सुरगण अखंडित तिथे आहेत श्रीकृष्ण महाराज तिथे आहेत म्हणून आणि जिथे मोकारा केला से जणा दिव्य फळ पुष्पासी जिथे श्रीकृष्ण भगवंतांनी दिव्य जे फळ पुष्प आहेत म्हणजे झाडाचे नाही तर दिव्य सुखानंदाचे जे फळ देत आहेत श्रीकृष्ण भगवान तिथं मोकारा केलेला आहे। कारण काय तर श्रीकृष्ण भगवंत जिथं अवतरलेले आहेत परमेश्वर अवतार जिथं झालेले आहेत तिथे या जीवांना सकळ जीवांना नरक योनीतले जरी जीव असतील झाडात असतील पशुमध्ये असतील तर त्यांना आनंदाचा तिथे भरपूर मोकारा होत आहे म्हणजे मोकार त्यांना आनंद तिथे परमेश्वर देत आहेत। तर दिव्य फळपुष्पाचा आनंद तिथे परमेश्वर त्या वृंदावनामध्ये सकळ जीवांना देत आहेत। वृंदावणीची सुनीळता गगणी असे प्रतिबिंबत सुमनसे उमटत ते जैसे तारांगण। वृंदावनाची सुनीळता, वृंदावनाची सुनीळता जी आहे ते गगनामध्ये प्रतिबिंबत आहे असं कवी म्हणतात आणि सुमनसे उमटत जैसे तारांगण आणि ते जे सुनीळता आहे ते गगनामध्ये विस्फारत आहे आणि जे या वृंदावनातील वृक्षांवर जे सुमन म्हणजे फुलं उमललेली आहेत ते जणू काही तारांगण म्हणजे जणू काही चांदणं पडलेलं आहे असं दिसत आहे, एवढं सुशोभित असं वृंदावन दिसत आहे श्रीकृष्ण भगवान तिथे गेल्यानंतर। की दिस असता तारान दिसे ते उने फेडावया दोसे वनश्रिया भेढिले जैसे अंबर नक्षत्रीसी। की दिसासता तारण दिसे किंवा कवी म्हणतात की दिवसा तारांगण दिसत नाही ते उणे फेडावे दोसे, या सृष्टीमधले ते उणेपणा आहे आणि तो उणेपणा फेडण्यासाठी दोसे म्हणजे त्या कारणाने वनश्रिया वेढली जैसे अंबर नक्षत्रीसी, जणू काय ही जी वनश्री आहे वृंदावनातील ती वेढली जैसे अंबर नक्षत्रीसी आणि ती जणू काही नटलेली आहे अंबरा म्हणजे या आकाशातील जणू काही चांदणं जसं पडलेलं आहे त्याप्रमाणे हे वृंदावन नटलेलं आहे, दिवसा निळसर आकाशासमान झालेला आहे आणि त्यामधील जे पुष्प आहेत ते तारांगणासारखे म्हणजे ताऱ्यांसारखे चांदण्यासारखे चमकत आहे आणि हे सर्व लीळा कशासाठी केलेली आहे तर जे या सृष्टीमध्ये दिवसा तारांगण दिसत नाही हे जे उणेपणा आहे सृष्टीमधला तो फेडण्यासाठी इथे कवी म्हणतात की ही लीळा श्रीकृष्ण भगवंतांनी केलेली आहे। वृंदावनच जणू काही चांदणं तयार केलं श्रीकृष्ण महाराजांनी, वृंदावन जणू काही रात्रीचं आकाश आणि त्या वृंदावनातील जे पुष्प आहेत ते जणू काही चांदणे आहेत। वना बाहिरली अंगी विशाल साल ताल तमाल अंगे जतन करीत
असे प्रबळ तैसे राखणाईत। वनाबाहेरी अंगी विशाल जे वृंदावन आहे, वृंदावन नावाचं जे वन आहे, या वृंदावनाच्या बाहेरील भागामध्ये कसे मोठे मोठे विशाल वृक्ष आहेत, कशाचे आहेत, तर साल ताल तमाल हे जे काही वृक्ष आहेत, तर हे जे आहेत, आता तुम्हाला तर माहिती आहे ताडाचे वृक्ष कसे असतात, फार मोठे मोठे असतात, तर त्या ताडाच्या वृक्षाप्रमाणे विशाल विशाल जे मोठे मोठे वृक्ष आहेत ते वनाच्या बाहेर अंगी म्हणजे बाह्य प्रदेशी आहेत। अंगे जतन करीत असे प्रबळ तैसे राखणाई, जणू काही त्या वृंदावनाचं रक्षण करण्यासाठी विशाल असे वृक्ष वृंदावनाच्या बाह्य प्रदेशी निघालेली आहेत असं कवी इथं म्हणतात की जणू काही मला असं वाटलं ते वृंदावनाचं रक्षण करण्यासाठी जणू काही मोठे मोठे राखणाईत उभे आहेत, सैनिक उभे आहेत असं मला ते भासलेलं आहे वृंदावन। तया भीतरली ओळी गगन चुंबितानारी येळी, ओतती आखर जुरी पोफळी आंदोळाती। तया भीतरली ओळी, हे जे वाचन करताना थोडंसं अडखळल्यासारखं होते ह्यामागचं कारण असं आहे, हे वच्चहरण नावाचा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ संपादन केलेला आहे डॉक्टर विभी कोलते यांनी, आणि या ग्रंथाच्या म्हणजेच विभी कोलतेंनी जो हा ग्रंथ संपादन केलेला आहे ह्या ग्रंथाची ज्या आवृत्त्या आहेत त्या आवृत्त्या सध्याला आपल्याला या माणभव पंथामध्ये प्राप्त होत नाहीत। ह्यामागचं कारणही तसंच आहे, कारण डॉक्टर विभी कोलतेंनी ज्यावेळेस या प्रतीचं संपादन केलं आणि हे प्रत जी आहे ती छापल्या गेली त्यानंतर ह्या प्रतीचं पुनर्मुद्रणच झालेलं नाही, आणि जे काही प्रती उपलब्ध आहेत त्याचे जे अक्षर आहेत ते फार पुसट झालेले आहेत, आणि माझ्याकडे जी प्रत आहे ती आहे झेरॉक्स प्रत, आणि त्यामुळे तुम्हाला तर माहितीच आहे झेरॉक्स प्रतीमध्ये जे जुने ग्रंथ आहेत त्याचा जर आपण झेरॉक्स काढली तर जे अक्षर असतात ते पुसटशी येतात, आणि म्हणून या ओव्यांमध्ये काय झालेलं आहे तर ओव्यांमध्ये काना मात्रा किंवा वेलांटी अशी पुसल्या गेलेली आहे, आणि मग ते उच्चारण करता वेळेस थोडंसं कन्फ्युजन होते आणि म्हणून ते थोडंसं ओवी वाचताना अडखळल्यासारखं होते। तर या ग्रंथाला कमीत कमी 20 ते 25 वर्ष होऊन गेलेले आहेत प्रकाशन होऊन, आणि याची काही पुन्हा पुनर्मुद्रण झालेलं नाही, आणि म्हणून झेरॉक्स प्रतीवर आपलं हे जे सत्र चालू आहे वच्चहरणाचं ते चालू आहे, आणि त्यामुळे इथं वाचनामध्ये थोडी कठीणाई होत आहे माझ्यामध्ये, तुम्ही तेवढं समजून घ्याल। तर पुढची ओवी आहे ते कवी सांगतात की आतमध्ये जी ओळ आहे ती कोणत्या वृक्षांची आहे, ते या भित्रेली ओळी, त्या साल ताल तमाल हे जे मोठे मोठे ताडाप्रमाणे मोठे मोठे वृक्ष आहेत यांच्या आतमधल्या ओळीमध्ये कोणते वृक्ष आहेत हे कवी इथे सांगतात। ते या भित्रील ओळी, त्या साल ताल तमाल या वृक्षांच्या ओळीच्या आतमधल्या बाजूला आतमधल्या ओळीमध्ये गगन चुंबित नारियळ, पुन्हा कोणते कोणते वृक्ष आहेत, गगनाला चुंबन घेत आहेत जणू काही असे ते गगन चुंबित नारियळ, म्हणजे असे विशाल असे नारळाचे झाड आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा, आपण आता साधारणतः जर पाहायला गेलं तर आपल्याला आताच्या काळामध्ये 6 फुटाचे माणसं आहेत, एकदम व्यवस्थित हाईट, व्यवस्थित त्यांची जे व्यक्तिमत्व आहे असं वाटेल ते 6 फुटाचे माणसं आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व व्यवस्थित चांगलं वाटते, 1-2 इंच खाली जरी असले कमी जरी असले तरी व्यवस्थित ते व्यक्तिमत्व आपल्या त्या माणसाचं वाटते, तर असे 6 फुटाच्या दरम्यान माणसं आहेत सध्याला। तर आताच्या पेक्षा 10 पट उंच माणसं द्वापरयुगात होते, म्हणजेच काय 6 गुणिले 10 झाले 60, तर 60 फुटाचे माणसं त्यावेळेस होते। तर तुम्ही सांगा नारळाचे झाड किती उंच असतील त्या काळामध्ये, आणि म्हणून कवी म्हणतात गगनचुंबित नारळाचे झाड आहेत। उततिया खरजूर पोफळी आंदोळती, तर अजून कोणते झाड आहेत, उततिया म्हणजे खारीक, खारकेचेही झाड त्याचप्रमाणे उंच असते, उततिया म्हणजेच खारकाचीच एक वेगळी जात आहे ज्यापासून खजूर तयार होते, ते
पोफळ म्हणजे सुपारी, सुपारीचे झाड फार उंच असते, तर त्याप्रमाणे सर्व उंच उंच झाडं असे तिथं आहेत त्या वृंदावनामध्ये, आणि सर्वांना असे लगडून फळं आलेले आहेत, आणि आंदोळतात ते फळ फुलांनी भरून आलेले झाडं आहेत, आणि ते जणू काही आंदोळतात हवा आल्यानंतर, अशी ते झाडं तिथे आहेत. तियाही आंतुली अंगी साखर निंबुणी नारंगी मधु काकडी या मातुळंगी फणस गंभैरी. तियाही अंतुली अंगी, पुन्हा कवी म्हणतात त्याही वृक्षांच्या आतमधल्या अंगाला, त्याही वृक्षांच्या आतमधल्या भागाला साखर निंबुणी नारंगी. निंबोणी म्हणजे काय तर लिंबाचे झाड आहेत, ते लिंबाचे झाड कसे आहेत तर जणू काही साखर निंबोणी, एक वेगळी प्रजाती आहे लिंबाची. ते लिंबू साखराप्रमाणे गोड आहे आणि आंबटही आहे, एकदम असं त्याची चव जी आहे ती फार सुंदर आणि सुरेख अशी चव आहे, आणि म्हणून त्या निंबोणीला साखर निंबोणी असं नाव पडलेलं आहे. नारंगी म्हणजे संत्र आहे किंवा मोसंबी आहे, अशांचे ते लिंबूवर्गीय जे काही वृक्ष असतील ते त्याच्या आतमधल्या भागाला लागलेले आहेत, लावलेले आहेत किंवा ते निघालेले आहेत नैसर्गिकरित्या. मधुकाकडी या मातुळंगी फणस गंभीरी, अथे सर्व वृक्षाचे सर्व फळांचे इथं नावं सांगतात. मधुकाकडीचे वेली आहेत, मातुळिंगे आहेत, फणसाचे झाडं आहेत, असे सर्व फणस गंभीरी असे सर्व वृक्षांचे झाडं इथे आहेत असं कवी इथे सांगतात. वरिखतर साचे वडप तैसे निबिड तर द्राक्षी मंडप उघडले माणिकांचे मोप तैसे पक्व दाळिंब. थोडा विचार करा की त्या काळामध्ये वृंदावनात द्राक्षाची वेल होते, म्हणजे वातावरण किती शीतल असेल, वातावरण थंड वातावरण असेल, परंतु सध्याची परिस्थिती जर तुम्ही पाहिली वृंदावनाची, एवढा उकाडा आहे तिथं, एवढी उष्णता वाढलेली आहे, याचा अर्थ काय तर श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये प्रदूषण काहीच नव्हतं, सर्व उत्तर भारत एकदम शिथिल असा होता. आता जर तुम्ही उत्तर भारतात गेलात या वेळेमध्ये, आत्ताच्या काळामध्ये श्रावण महिन्यात जरी तुम्ही तिथे गेलात, एवढा उकाडा असतो तिथे, अंगाचं बसल्या बसल्या पाणी होऊन जाते, एसीशिवाय माणूस राहू शकत नाही. किती आपण या निसर्गाचा ऱ्हास केलेला आहे. आपले पूर्वज हजारो वर्षापासून या भारतभूमीमध्ये आहेत, परंतु निसर्गाचा ऱ्हास केलेला नाही, कारण आपली भारतीय संस्कृती सांगते निसर्गाचं आपण दोहन केलं पाहिजे. आपली संस्कृती काय सांगते, दोहन केलं पाहिजे, म्हणजे जसं आपले पूर्वज दोहन करायचे गायींचं, आताचे आपले लोक गायींचं दोहन करत नाहीत तर गायींचं शोषण करत आहेत. त्या गाईच्या वासराला थोडंसं दूध पाजतात, बाकी सर्व दूध काढतात आणि विकून टाकतात, बिचारा गाईचं वासरू उपवाशी राहते, याला म्हणतात शोषण. पूर्वीचे लोक दोहन करायचे गाईंचं, पण तर काय करायचे, गाईचं जो वासरू आहे गाईच्या वासराचं पोट भरल्यानंतर मग त्या वासराला आखडायचे आणि मग दूध काढायचे, उरलेलं दूध आपलं, कारण त्या गोमातेने जे दूध तयार केलेलं आहे, आपल्या रक्ताचं जे रक्त जे आहे त्या रक्ताचं परिवर्तन दुधामध्ये केलेलं आहे, ते रक्त जे आहे दूध तयार केलेलं, ते दूध ते त्या गायीने तिच्या वासरासाठी केलेलं आहे, आपल्यासाठी नाही केलेलं. आता तुम्हाला असं वाटेल की श्रीकृष्ण महाराज जे होते ते गायी पाळायचे, सर्व गोकुळ गायींचं दूध काढायचं, मग ते काय शोषण करायचे का, नाही, तर वासराचं पोट भरल्यानंतर ते काय करायचे तर दूध काढायचे. मग आता तुम्हाला असं वाटेल की त्या गोकुळामध्ये तो खूप दही दूध तूप लोणी व्हायचं, मग ते कसं काय, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, ते लोक गोकुळातले लोक गायी एवढ्या पाळायचे की भरमसाठ दूध दही तूप लोणी तयार व्हायचं, वासरांचं पोट भरूनही. तर आपले लोक पूर्वीच्या काळातील गायीचं दोहन करायचे, आताचे लोक गायीचं शोषण करतात, तर निसर्गाचं शोषण करणार नाही हे काय सांगावं लागणार आहे का. तर आपले लोक हजारो वर्षापासून इथं राहिलेले आहेत आपले पूर्वज, परंतु कधीही शोषण केलं नाही, दोहनच केलं या निसर्गाचं. परंतु जसा विज्ञानवाद वाढला आणि स्वतःला माणूस फार हुशार समजायला लागलेला आहे, तसंच हा या निसर्गाचा ऱ्हास झालेला आहे आणि या निसर्गाचं या विज्ञानानं सर्व शोषण केलेलं आहे, आणि म्हणून उत्तर भारत असेल किंवा महाराष्ट्र असेल, जर आपण 20 वर्षापूर्वीची जर थंडी पाहिली, 20 वर्षापूर्वीचा जर पावसाळा पाहिला, तर आपल्याला असं लक्षात येईल किती छान दिवस होते ते,
आताचे दिवस तसे राहिलेले नाहीत. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी कसा भारत निर्माण करून देणार आहोत असा ज्यामध्ये जगणं मुश्किल होणार आहे तर सांगून काय फायदा होणार नाही. विषयांतर होत आहे, आपल्या आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. मला सांगायचं एवढंच आहे की उत्तर भारतामध्ये त्या काळामध्ये द्राक्ष यायचे, खजूर यायचे, इतरत्र जे काही थंड प्रदेशामध्ये जे काही फळे यायचे ते तिथे यायचे. परंतु सध्याची परिस्थिती तशी राहिलेली नाही, पूर्ण प्रदूषण झालेले आहे तिकडे. तर कवी इथं म्हणतात की त्या वृंदावनामध्ये वरीखत रसांचे वडप तैसे निबिडतर द्राक्ष मंडप. कवी म्हणतात द्राक्षाचे मंडप एवढे निबिड म्हणजे असे एकाला भिडून आहेत आणि एवढे थंड गार द्राक्ष आहेत जणू काही त्या रसाचं द्राक्षाच्या रसाचे जणू काही थेंब पडत आहेत खाली आणि ते बर्फ झालेले आहेत आणि एक गुच्छ तयार झालेला आहे द्राक्षाचा असं जणू काही वाटत आहे. एवढं सुंदर कवीने इथे त्या द्राक्षांच्या जे गुच्छ आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. उघडे माणिकांचे मोप तैसे पक्व दाडिंब जणू काही उघडे झालेले आहेत. माणिकाचे मोप म्हणजे लाल जे माणिक असतात त्यांचं मोप जणू काही उघडल्या गेलेलं आहे आणि माणिकाची जी पेटी आहे ते उघडल्यानंतर जसं लाल दिसते त्याप्रमाणे लाल असे दाळिंब आहेत ते फोडल्यानंतर ते झाडाला तसे फाकलेले आहेत एवढे रस भरून झालेले आहेत की ते असं वाटायचं जणू काही माणिकाची पेटी खोललेली आहे आणि माणिक लाल जरत दिसतात त्याप्रमाणे दाळिंब एकदम लाल जरत दिसत आहेत असं इथं कवी सांगतात आपल्याला. आजचं हे सत्र आपलं इथं संपलेलं आहे. आपल्याला पुढच्या ओव्यांमध्ये उद्याच्या सत्रामध्ये पण वृंदावनाचं सुंदर असं वर्णन कवी करतात आणि ते आपल्याला त्या वृंदावनाची माहिती करून घ्यायची आहे. तर उद्याच्या सत्रामध्ये आपण अजून जाणून घेऊया वृंदावन कसं होतं ते कवीच्या या सुमधुर वाणीमधून. कवी कोण होते या ग्रंथाचे ते सांगा कमेंटमध्ये, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला ध्यान आहे हे ग्रंथ कोणाचा आहे आणि काय आहे. तर आजचं सत्र संपलेलं आहे. उद्याच्या सत्रामध्ये या पुढच्या ओव्यांचा भाग घेऊन तुमच्यासमोर येणार आहे मी. तर उद्याच्या सत्रापर्यंत आपल्या या सत्राची वाट बघा आणि तुम्ही जर व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा. आपल्या वाचिक मंडळीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. नवीन दर्शक आले असतील या चॅनलवर तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अशी या उच्चारणाचे आणि उद्योगितेचे व्हिडिओ जे आहे तुम्हाला तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत जातील. मी या श्रावण महिन्याच्या निमित्ताने दररोज 2 व्हिडिओ टाकत आहे. या श्रावण महिन्याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या. आजचं हे सत्र आपलं संपलेलं आहे. दंडवता